नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमोल कोळी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल महेश ॲग्रो सेंटरमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टमाटरच्या पहिल्या ड्रेंचिंगबद्दल संपूर्ण माहिती। तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला तर मग करू या व्हिडिओला सुरुवात। टमाटरची पहिल्या ड्रेंचिंगसाठी आपण घेतो 3 किलो 13 40 13, 1 लिटर इसाबियन गोल्ड 250 ml आणि ॲक्ट्रा 100। चला मग आपण हे सर्व घेणार टाकून ते चांगल्या प्रकारे ढवळून मग आपण रोपांना आळवणी घेऊ। ठीक आहे, आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये पहिले 13 40 13 13 40 13 आपण 3 किलो हे 200 लिटर पाण्यात घेतो आहे। नंतर आपण चांगलं ढवळून घेऊ त्याला। फोलियो गोल्ड हे घ्यायचं आहे 250 ml। हे 250 ml बॉटल आहे। त्यानंतर घेतो आहे आपण ॲक्ट्रा, हे 100 ग्रामची पॅकेजिंगची डब्बी आहे। ते पूर्ण आपण एक डब्बी घेतो म्हणजे 100 ग्रॅम घेतो आहे। त्यानंतर इसाबीन हे आहे 1 लिटर। नंतर आपण याला काडीने चांगलं हलवून घेऊ। चांगल्या प्रकारे आपण ढवळून घेतोय। एक जे होईल तसं आपण ढवळतोय। हे औषधी टाक्यासाठी बनवले आहे।
हा आपला पंप भरला आहे आता, चला मग औषधी टाकायला। असं आहे, आपण थोडं थोडं औषधी सर्व झाडांजवळ टाकत आहे। एका एकरामध्ये 200 लिटर सारख्या प्रमाणात पडेल तसं अंदाजानं आपण टाकतो आहे। ड्रिंचिंग करताना आपण टमाट्याच्या झाडाच्या बुंध्याजवळ व्यवस्थितपणे घालतो आहे। हे आपली पहिलीच ड्रिंचिंग आहे। ड्रिंचिंग करत असताना आपण याच्या घेतलं आहे 1 लिटर, 1 लिटर इसाबियन, 100 ग्राम ॲक्ट्रा, 250 ml, 3 किलो, 13 40 13, हे औषधी घेऊन सने आपण पहिली ड्रिंचिंग घेत आहे।